ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महायुतीला मोदींचे इंजन असून त्याला वेगवेगळे डबे लावलेत. प्रत्येक डब्यामध्ये लोकांना बसण्याची व्यवस्था असून संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपली महायुती पुढे जाते. मात्र महाविकास आघाडीच्या इंजनला डबे नाहीयेत. प्रत्येकाने स्वतःला इंजन घोषित केलाय. या इंजनला कोणी डब्बा लावायला तयार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीचे प्रत्येक इंजन वेगवेगळ्या दिशेने चाललेलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. बदलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा पार पडला. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ हा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. अरे आपली महायुती कशी आहे? आपल्या महायुतीला मोदीजींचं इंजिन आहे, त्याला वेगवेगळे डबे आपण लावले आहेत. प्रत्येक डब्यामध्ये लोकांना बसायची व्यवस्था केली आहे. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपली महायुती पुढे जाते. पण जी इंडी आघाडी तयार झाली आहे, महाविकास आघाडी तयार झाली आहे, इथे कोणी डब्बे नाही आहे. प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केलंय, कोणी डब्बा लिहावायलाच तयार नाही आहे. इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला जागा असते, इंजिन मध्ये जनतेला बसायला जागा नसते. अरे महाविकास आघाडीचे जे इंजिन आहेत, हे प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललेलं आहे. आपली गाडी विकासाची गाडी एका दिशेनं चालली आहे आणि यांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चालले आहे. एक इंजिन बदलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन कोल्हापूरकडे जाते, एक इंजिन सोलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन नागपूरकडे जाते. आणि परिणाम असा होतो की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही, हालत नाही, डुलत नाही. अशा प्रकारची इंजिन ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तयार केली आहे. आणि म्हणून मोदीजींच्या पाठीची भक्कमपणे आपल्याला उभं राहायचं आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.